लागले वणवे इथे दाही दिशाना लागले वणवे इथे दाही दिशाना शाना एक माझी आगमी एक माझी आगमी बिजवू कशाला एक माझी आगमी बिजवू कशाला ए बढ़े से दुख मी सजवू कशाला आसवानी मी मला बिजवू कशाला तुम्हाला कलदार रुपया माहिती आहे आणि चवल्या पावल्याही माहिती असते त्याच्यावरचा शेर आहे मी असा कलदार कोठेही कधीही मी असा कलदार कोठेही कधीही मी असा कलदार कोठेही कधीही पावल्या चवल्यास मी खिजवू कशाला कशाला ए बढ़े से दुख मी सजवू कशाला आसवान भिजवू कशाला मला भिजवू कशाला
हात माझा शेर आहे आणि गझली फक्त उर्दू भाषेतच लिहिल्या जाऊ शकते या आक्षेपाला याच्यामध्ये उत्तर दिलं सुरेश भटांनी. कारण गझली कोणत्याही भाषेत होऊ शकते हे बऱ्याचशा आपल्या विदर्भातल्या लोकांना माहिती नाही. गुजरातीमध्ये गझल रुजली आहे, बंगाली भाषेतही गझल होते, मराठीतच का होऊ नये. कारण एक गंमत आहे बा, उर्दू भाषेचा जन्म व्हायच्या अगोदर आपल्या मराठीमध्ये ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, त्यावेळी उर्दू भाषेचा जन्मही व्हायचा होता. आणि आपण करंटे असे की आपण म्हणतो नजाकत नाही, हे नाही, ते नाही. ज्ञानेश्वरीतील जी भाषा आहे तिच्यामध्ये नजाकत नाही असं म्हणणं म्हणजे किती करंटेपणा आहे पा. त्याच्यावर एक शेर आहे, तो गझली मराठीत होऊ शकत नाही, त्याच्यावर उत्तर. सायमी खातो मराठीच्या दुधाची, सायमी सायमी खातो मराठीच्या दुधाची, आणखी एक गंमत करता तेव्हा. या ओळीतला पहिला अक्षर आहे सा आणि आमच्या सप्तकामधला पहिला स्वर आहे सा. दोन्ही साची गंमत कशी करता येईल पण. म पनी सा रे सा नी रे सा नी प म प म रे सा रे म पनी सा नी प म पनी नी सा म पनी नी सा म पनी नी सा मी खातो. नी पनी प म प म ग रे ग प नी नी प ग प ग रे ग रे नी रे सा रे म प म प नी नी प सा नी प सा नी प सा नी खा सा रे सा नी सा नी प नी प म प म ग म ग रे ग रे सा रे म प नी सा सा रे म प नी सा सा रे म प नी सा. कुणाच
चा उंबरा मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला ए बढे से दुख मी सजवू कशाला आसवानी मला भिजवू कशाला